प्राथमिक शाला श्री ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव विविध कार्यकारी सोसायटी समता नागरी पतसंस्था तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव या सर्व ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी सावरगाव सरपंच रेणुकाताई वारे, उपसरपंच दीपक बाळसराफ, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन भाऊ काचळे, माजी चेअरमन महादेव बाळसराफ, ॲडव्होकेट मारुती ढमढेरे, मनसे तालुकाध्यक्ष साईनाथ ढमढेरे, प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भोर, डॉक्टर भवारी मॅडम, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुरेश भागवत, उद्योजक वैभव कोरडे, समता नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष रुपेश जाधव, श्रीधर बाळसराफ, माऊली बाळसराफ, नारायण भागवत, कल्पेश ढमढेरे, उद्योजक प्रदीप बोरा, शंकर नाना बाळसराफ, नवनाथ शिंदे, राजेंद्र कुर्हे, प्राथमिक शाळेचे सातपुते सर, ग्रामसेवक राहुल पाटील, श्रीरंग हिंगे, प्रवीण कुर्हे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रथमतः सर्वांना स्वतंत्र दिनाच्या मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो। आज भारताचा 75वा अमृत महोत्सवी असा हा स्वातंत्र्य दिन आपल्या सावरगावमध्ये साजरा होत असताना सावरगावच्या विविध संस्था असतील या सर्व संस्थांचं या ठिकाणी ध्वजवंदन विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडलेलं आहे। खरं तर गेली 2 वर्षापासून करोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी स्वातंत्र्य दिन मर्यादित स्वरूपामध्ये किंवा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दोन्ही राष्ट्रीय सण मर्यादित स्वरूपामध्ये या ठिकाणी साजरे केले जातात। दरवर्षीचा मुलांचा जो शिक्षकांचा उत्साह असतो तो ह्या करोनाच्या कालावधीमध्ये हा पार या ठिकाणी मावळलेला असून केवळ सरकारी नियमानुसार या ठिकाणी आपल्याला हे ध्वजवंदन करावं लागत आहे। तरी पण या ठिकाणी एक आनंदाची बाब अशी की ह्या 2 वर्षामध्ये हे जे करोनाचं संकट आलेलं आहे देशामधले सरकार असेल किंवा देशामधील जनता असेल सर्वसाधारण आपले सगळे नौतरुण असतील या सर्वांनी या करोनाला अतिशय चांगल्या प्रकारचं तोंड दिलेलं आहे आणि सरकारनी डबल डबल डोस जवळजवळ पूर्ण होत आलेले काहींचे सिंगल डोस राहिलेले त्यामुळं यापुढच्या काळामध्ये ही करोनाची बिमारी जवळजवळ हद्दपार होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याच्यासाठी सर्वांनी एक जुटीने एक दिलाने हे कार्य सर्वांनी पार पाडलेलं आहे। त्यामुळं आज हा जो 2 वर्ष झालाय हा स्वातंत्र्य दिन किंवा 26 जानेवारी साजरी होत असताना आपण मर्यादित स्वरूपात जरी करत असलो तरी राष्ट्रीय सण आहे, राष्ट्रीय सणांचं आपलं अभिमान आहे, स्वाभिमान आहे, आपलं महत्व आहे आणि ते जपण्याचं काम सावरगावच्या वतीनं या ठिकाणी होत आहे। आज सकाळपासून 8:30 च्या दरम्यान जो कार्यक्रमाला सुरुवात झाली ते जवळजवळ 8:30-9 च्या दरम्यान हे सर्व ध्वजवंदन या ठिकाणी पार पडलेले आहेत आणि विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडलेले आहे। त्याची सांगता या ठिकाणी समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या समोर या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अतिशय चांगल्या प्रकारचा आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा या 15 ऑगस्टच्या निमित्तानं भारतीय स्वातंत्र्याच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि सांगतो। अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज सावरगावमध्ये विविध संस्थांमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात युवा वर्गाच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमांचे पालन करून या ठिकाणी सगळा हा राष्ट्रीय सण जरी कमी संख्येने असला तरी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। जय हिंद। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, सावरगाव। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।